शेतकरी कर्जमाफीसाठी 30,000 कोटींची आवश्यकता, तरतूद होणार 25,000 कोटींची. शेतकरी संप आणि आंदोलन यापुढे झुकत देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांना अनेक निकष लावून कर्जमाफी घोषित केली होती. मात्र या जाचक निकषामुळे अनेक शेतकरी या कर्जमाफी योजनेत बसू शकले नव्हते. महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन झाले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बहुप्रशिक्षित शेतकरी कर्जमाफीची घोषणा अखेर केली, त्यामुळे राज्यातील शेतकरी सुखावला आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी 2 लाख रुपयापर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्ज कोणत्याही अटीशिवाय माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. या कर्जमाफीसाठी राज्य सरकारला सुमारे 30,000 कोटींची आवश्यकता भासणार आहे. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीसाठी 25,000 कोटी रुपयांची तरतूद होण्याची शक्यता आहे. तर कर्जमाफीसाठी हवे 30,000 कोटी रुपये यावर देखील मार्ग निघाला असून आधीच्या फडणवीस सरकारच्या काळातील शेतकरी कर्जमाफीचे सुमारे 6,000 कोटी शिल्लक आहेत. त्या पैशांचा वापर कर्जमाफीसाठी करण्यात येणार असल्याचे समजते. शेतकरी संप आणि आंदोलने यापुढे झुकत देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांना अनेक निकष लावून कर्जमाफी घोषित केली होती. मात्र जाचक निकषामुळे अनेक शेतकरी या कर्जमाफी योजनेत बसू शकले नव्हते. त्यातच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आले होते. फडणवीस यांच्या सरकारकडून 44 लाख शेतकऱ्यांना 18,891 कोटींची कर्जमाफी दिली होती. त्यावेळी कर्जमाफीसाठी जाहीर झालेल्या रकमेतील 6,000 कोटी अद्याप शिल्लक आहेत. पुढील वर्षात होणाऱ्या अर्थसंकल्पात 25,000 कोटींची तरतूद मागील जमा 6,000 कोटी मिळून शेतकरी कर्जमाफी होण्याची शक्यता आहे.